खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये एकूण खरीपाच्या नियोजनाच्या संदर्भातली चर्चा झाली. खरीपाच्या नियोजनाच्या संदर्भात बियाण्यांची उपलब्धता मुबलक प्रमाणामध्ये आहे. साधारणपणे जी घरगुती बियाणं आहेत त्याच्या व्यतिरिक्त जो सीड रिप्लेसमेंट आपल्याला करावा लागतो त्याचंही योग्य प्रमाणातली उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे खतांची उपलब्धता देखील अतिशय योग्य प्रमाणात आहे. मागील वर्षीचा साठा जवळपास आपल्याकडे आता 80% स्टॉकमध्ये असल्यामुळे खतांचीही कुठेही अडचण येणार नाही. यासोबत समजा अल निनोच्या इफेक्टमुळे पाऊस कमी झाला, पाऊस डिले झाला, तर कदाचित मग कापसाचं क्षेत्र जे आहे ते थोडं कमी होईल. कारण कापसाची पेरणी आपल्याला आधी करावी लागते आणि आपण सोयाबीनची किंवा तुरीची त्याही नंतर उशिरापर्यंत करू शकतो. तर त्या दृष्टीनं देखील तयारी केलेली आहे की अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचं आणि त्यानंतर तुरीचं बियाणं देखील अधिक प्रमाणात लागलं तर तेही उपलब्ध राहिलं पाहिजे. यांत्रिकीकरणाच्या संदर्भात आता आपण वेगवेगळ्या ज्या योजना चालवतोय त्याच्यामध्ये विशेषतः बीबीएफच्या माध्यमातून जी पेरणी आहे त्याच्यावर आपला भर अधिक आहे. कारण आपल्या असं लक्षात आलंय की बीबीएफमुळे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होतो आणि ज्याला आपण मॉइश्चर कन्झर्वेशन म्हणतो, ओलावा जो तयार करावा लागतो तो ओलावा चांगल्या प्रमाणात तयार होतो. त्यामुळे त्याही संदर्भातली जी काही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा देण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. नाविन्यपूर्ण म्हणून यावर्षी नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही द्रोणद्वारे स्प्रे याचं देखील नियोजन हे करण्यात आलेलं आहे. यासोबत जी काही मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत चांगलं काम झालेलं आहे आणि प्रयत्न असा आहे की याच वर्षी सगळे फिडर्स 30% फिडर तर जी काही आपण ठरवलं ते होतीलच, पण यावर्षी सगळ्या फिडर्स करता जागा उपलब्ध करून देऊन आणि त्याचं टेंडर करून ते सगळे फिडर आपण पुढच्या 1.5-2 वर्षांमध्ये त्या ठिकाणी सोलरायझेशन कसं करता येईल याचाही प्रयत्न चाललेला आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नवीन गावांची निवड झालेली आहे. जुन्या गावांमध्येही त्या ठिकाणी जे काही डिसिल्टिंग करायचं आहे त्याचंही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे एकूणच जी काही खरीपाची तयारी आहे ती मुबलक प्रमाणात या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. बियाण्याच्या काळ्या बाजाराच्या संदर्भात देखील आपलं पूर्ण लक्ष आहे. एक चांगली सूचना आज या ठिकाणी आली आहे की कापसाच्या संदर्भात जसं आपल्याकडे एक कायद्यामध्ये आपण एक रिकोर्स दिलेला आहे की जर बियाणं फेल झालं किंवा बोगस बियाणं निघालं तर शेतकऱ्याला मदत करू शकतो. इतर बियाण्यांच्या बाबतीत तो रिकोर्स त्या प्रमाणात नाही. कापसाच्या बाबतीत आपली जी यंत्रणा आहे तीच अंतिम निर्णय देते, परंतु इतर बियाण्यांच्या बाबतीत ग्राहक पंचायतकडे आपल्याला जावं लागतं. तर त्यात आपल्याला आपल्या जो बियाण्यांचा कायदा आहे त्यात बदल करून इतरही बियाण्यांकरता अधिक सुलभ अशी व्यवस्था कशी तयार करता येईल त्याचा विचार राज्य सरकार करेल.